मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा हा सीतेचा हट्ट पुरवण्याकरता श्रीराम त्या सुवर्ण मृगाच्या मागोमाग धावले आणि इकडे रावणाने सीतेचं मागोमाग धावले आणि घेऊन तो आकाश मार्गाने लंकेला निघून गेला. परत आल्यावर श्रीरामांना जेव्हा सीता आश्रमात दिसली नाही तेव्हा राम लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ दक्षिण दिशेकडे निघाले. वाटेत मरणोन्मुख जटायूशी त्यांची गाठ पडली आणि जटायूकडून त्यांना कळलं की सीता रावणानंच पळवली. नंतर श्रीरामांचं किष्किंधापती सुग्रीवाशी सख्य झालं. मित्र कर्तव्य म्हणून श्रीरामानी सुग्रीवाला सहाय्याचं वचन दिलं आणि मग सुग्रीवानी वालीला युद्धाचं आव्हान दिलं. ऐन वेळेला युद्धाच्या वेळी सुग्रीव कमी पडतोय असं पाहताच श्रीरामानी एका वृक्षाच्या आडून बाण मारला आणि त्या बाणानं मृतप्राय होऊन वाली जमिनीवर पडला. आपण श्रीरामांचा काहीही अपराध केलेला नसताना त्यांच्या बाणाने आपल्याला मृत्यू येतोय असं पाहताच तो वाली कळवळून श्रीरामांना म्हणाला की रामा, मी तुमच्या सन्मुख नसताना एका वृक्षाच्या आडून तुम्ही मला बाण मारलात, यात तुम्ही कोणता पुरुषार्थ साधलात, असा अधर्म तुम्ही का केला. आणि मग त्यावर श्रीराम सांगतायत, वालीला उत्तर देतायत, मी धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन, वाली वधना खल निर्दाल. श्रीराम वालीला सांगताय, मी धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन, वाली वधना खल निर्दाल, वाली वधना खल निर्दाल, मी धर्माचे केले पालन. अखिल धराई भरत शासिता, न्याय नीति तो भरत जाणता, त्या भरताता मीतर भ्राता, त्या भरताता मीतर भ्राता, जैसा राजा तसे प्रजाजन, जैसा राजा तसे प्रजाजन, वाली कनिष्ठ भ्राता, धर्मे येते त्यात पुत्रता, शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता, धर्मे येते त्यात पुत्रता, तू भ्रात्याची हरिली कांता, तू भ्रात्याची हरिली कांता, मनी गोपुनी कितने होते वचन सुग्रीवा, जीव ही देईन तुझिया जीवा, कितने होते वचन सुग्रीवा, जीव ही देईन तुझिया जीवा, भावा सवगी वदिले भावा, भावा सवगी वदिले भावा, किया वचासे के प्रतिपालन, किया वचासे के प्रतिपालन, वाली वदना खलगे दालन, अंत्य घड़ी दुध गुण मोक्ष दा करी समर्पण,
केले।